नमस्कार किसान साथियों मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ जलगांव डिस्ट्रिक्ट में जलगांव तहसील में खेड़ी कढ़ोली करके ग्राम है यहाँ से किसान जुड़े हुए हैं यहाँ पे लगभग लगभग एक ही जगह पे भुरान और गोराड जमीन पे एक दस हजार पौधा लगा हुआ है ये फर्स्ट प्लॉट उस दिशा में है नाले से उधर और सेकेंड प्लॉट ये है तो पौधे की स्टम की मोटाई मैच्योरिटी uh, और पत्तों की गैपिंग अगर मैं प्रॉपर आपको दिखाऊं तो एक्सलेंट ग्रोथ हुई है और किसान हर बार फोन पे गाइडलाइन लेकर आगे जो भी फर्टिकेशन करना है उससे पहले पूछकर आगे बढ़ते हैं तो किसान जब फॉलो करता है और फॉलो करने के बाद उनको जब रिजल्ट मिलता है तो ये uh, ओरिजिनल जी नाइन की जो पहचान है जो तने की आ, मोटाई, रेडिश और पूरा बॉडी स्ट्रक्चर ऊपर तक एकदम अंतर ही लेकर जो पौधा खड़ा है तो ये अपने आप में एक देखने के लिए मिलती है ये सिकी जी नाइन का पौधा प्लांटेशन है कई सारे किसान मित्र आए हुए हैं। देखता हूँ अभी कहाँ पे खड़े हैं? ये यहाँ पे मेरे हिसाब से फल भी आया होगा क्योंकि किसान आगे आगे करे हुए हैं हर पौधे की तने की मोटाई और रेडिश पना जो है काफी अच्छा है पिछले साल का ये फरवरी का जो सेशन था जिसमें काफी अच्छा पौधा जो सीके ने दिया था किसानों को कम से कम पांच से सात लाख पौधा फरवरी मार्च में लगा हुआ है अलग अलग जगहों पे कहीं कहीं अभी व्यान भी होते हुए दिख रही है जैसे ये वाला बंश <laughs> आओ पधारो आपका स्वागत है तने की मोटाई अच्छी है नीचे तक के पत्तों की ग्रीनरी है और आने वाला फल एकदम एक्सलेंट है देखने से पता चल रहा है कि यहाँ पे खरपतवार या घास बारिश के दिनों में हुई होगी क्योंकि साइड में नाला है सुअरों का भी काफी प्रकोप है यहाँ पर नीचे निकला हुआ बंच नहीं होगा अभी ऊपर ही सर के ऊपर काफी लेकर खड़ा है और हेवी यील्ड है यहाँ पर देखने के लिए आपको आप देखोगे और समझोगे तो एकदम हेवी यील्ड आएगी तने की मोटाई थर्टी फाइव से थर्टी प्लस है एक्चुअल इस साल की जो गर्मी है इस गर्मी की वजह से पौधों में काफी समस्याएं आई है लेकिन फिर भी गर्मी में भी इनको अच्छे से राहत मिली हुई है किसान कहाँ चले गए हैं फ्लावर ढूंढते ढूंढते चले गए मेरे हिसाब से <laughs> किसान कोई फ्लावर पता नहीं है मुझे दो फ्लावर तो दिख गए अभी आगे चलकर देखते हैं किसान कहाँ खड़े हैं कुछ सुहरों की वजह से पौधे छोटे और बोने रह गए हैं इथर सुवर्ण कपर आहे इकडे निघालेला आहे का तिकडे बी निघालेला आहे मागे दोन तीन ह्याच मेरला निघालेले दोन तीन मी बघून आलो नाही ह्याच बांधावरती तीन आहे का हा बघा या बाप जबरदस्त मेंढा काढलाय तुमचं नाव वगैरे सांगा इथं या विलासदा विलासदाचा पॉट आहे ना चालू नाही तुमचा परिचय सांगा आपण कुठे आणि कोणता प्लॅन कधी लावलेला आहे मी विलास विला शेतकरी बोलतोय कळवली होतून तालुका इरण किल्ला जळगाव माझ्या प्लॅनची लागवड एक मार्च आहे जवळजवळ आता सहा महिने पंधरा दिवस झालेले ओके okay. कोणतं लावला तुझं सीकेजी <दिखी> नाईन नाई। नाव यायला या या थोडस गडबड होते सीकेजी के जी नाईन लावलेलं आहे ज्याला एन आपण म्हणतो आणि कंबळ अप्रतिम आणि बेस्ट आहे आणि लगभग लगभग मी आता खालचा टापू बघून आलो जो इकडचा आहे तो टापू बेस्ट आहे थोडसे प्रश्न उत्तर प्रश्न मंजुषा होऊ एका ठिकाणी कुठे तुम्ही या इकडे तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकतात बरोबर कारण हे लाइव व्हिडिओ आहेत हे जसे तुम्ही प्रश्न विचारणार त्याचे उत्तर माझ्याकडनं तुम्हाला मिळणे अपेक्षित आहेत आणि त्या उत्तरांचा फायदा होतो की नाही होतो हे राजू भाऊ बडगुजर सांगतील तुम्हाला कारण हे गेल्या दोन वर्षापासून माझ्यासोबत जोडलेले आहेत आणि यांना जेव्हाही सांगितलं ते पटकन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या शेतात ऍप्लिकेशन होतं तर त्याचे बेनिफिट्स त्यांना मिळतात परंतु होतं काय जो गावाचा पुढाकार घेतो ना तो केव्हाही मागे असतो <laughs> मी प्रत्येक गावात बघितलेला आहे बरोबर पण ठीक आहे त्यांना मी आपण पुढे नेऊ तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकतात कारण मागच्या वर्षी मी तुम्हाला आभार मानायला पाहिजे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला बरोबर विश्वास ठेवून माझ्यावरती माझ्या किसान कार्यशाळेवरती आणि मी जो प्लॅन दिला त्याच्यावरती तुमचा विश्वास राहिला बरोबर कुठून आला काय आला कसं झालं काय झालं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण मी जे सांगितलं ते तुम्ही केलं आणि घेतलं आणि ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला वाटत की नाही तुम्ही सोबत राहून तुमच्या सोबतच राहून आम्हाला केडी शेतीमध्ये पुढे जायचं आहे म्हणून मी तुमच्या सोबत आज उभा आहे बरोबर कारण की तुम्ही जे रोप दिलेले ते रोप आम्हाला एकदम साधान करायचे आम्हाला आवडलेलं आहे म्हणून मी सोबत आहे बुकिंग कडून करायची आता ऍक्च्युअल काय होतं ह्या गावातन मला एका व्यक्तीची साथ होती राजू भाऊंची दादांची त्यांच्यामुळे तुम्ही माझ्याकडे आलेत म्हणजे तुमचा विश्वास पहिल्यांदा राजू वरती होता की नाही हे व्यक्ती व्यवस्थित आहे आणि हे आपल्याला फसवणार नाही आता तुमच्या पाच शेतकऱ्यांचा विश्वास माझ्यावरती झाला डायरेक्ट शंभर टक्के कारण भाऊ तर त्यांच्या त्यांच्या शब्दाला वजन राहिलं कारण त्यांनी जे सजेस्ट केलं तुम्हाला ते चुकीचं न होतं ते चांगलं होतं आता तुमचे पाच शेतकऱ्यांचे विश्वास माझ्यावरती राहिले म्हणजे आता पाच शेतकरी म्हटल्यानंतर प्रत्येकाचे दोन ते चार नातेवाईक असतात आणि ते जवळचे असतात ज्याला की आपण सांगू शकतो की नाही रे बाबा तू ह्या ह्या गोष्टीकडे वळ भलेही तू त्यांचा रोप नको लावू पण त्यांच्याकडून गाईडलाईन घे बरोबर म्हणजे तुला व्यवस्थित मार्गदर्शन त्याच्यातून भेटेल बरोबर आहे की नाही म्हणजे आपण याच्यामध्ये पुढे पुढे जातो आहे आणि माझ्या माहितीनुसार ह्या प्लॉट मध्ये पूर्ण समाधानकारकच वाढ आहे कारण हा भुरांचा गोराडचा आहे आणि भुरांला सुद्धा किडीने चांगल्या प्रकारे साथ साक्ष आणि साथ दिली हे मला समोर दिसून आलं आज कारण आजपर्यंतच रेकॉर्ड आहे की काळी आणि भुरी एकाच गाडीमध्ये आलेलं जर मटेरियल आहे किंवा रोप आहे तर काळी आधी फ्लावर देते आणि त्याच्या एक ते दीड महिन्यानंतर भुरांमध्ये फ्लावर येतो पण आज हे थोडंफार मटेरियल न्यूट्रिशन मॅनेजमेंट जमिनीचा पोत किंवा शेतकऱ्याची मेहनत याचे हे परिणाम दिसतात माझ्या माहितीनुसार कारण हे कंबड साधं नाही आहेत बरं का हे फार मोठी यील्ड देणारं कंबड आहे हे जे समोर टपकलेलं आहे हे आणि माझ्या माहितीनुसार सगळे खोडं तसेच बॉडी स्ट्रक्चर घेऊन उभे आहेत म्हणजे हेवी यील्ड येणार आहे हा याचा संकेत आहे फक्त मागच्या वर्षी ज्या तुमच्याकडून चुक्या झाल्या त्या चुक्या अशा झाल्या की उन्हाळ्याच्या तोंडावरती तुम्ही केडीची रोपं लावली मी प्रत्येकाला सजेस्ट केलं की तुम्ही सण लावा सण लावा तुम्ही लावला पण पण सण हा झाडाच्या बुंद्याच्या जवळ लागला गेला सहा सात इंच एक फुटावरती तर त्याच्यामध्ये झालं जा काय की ज्या झाडांच्या जवळ सण लागलेला होता तो सण जूनपर्यंत काढला गेला नाही कारण उन्हाळा भरपूर टाईट होता आता त्या त्या झटक्यामध्ये झालं काय त्या सणमुळे जे झाड पिरकांडे राहिले किंवा छोटे राहिले ते आजपर्यंतही छोटेसे छोटे झाले छोटे मग त्याच्यामुळे ला वाटतं काय शेतकऱ्याला की याच्यामध्ये कुठे कुठे व्हेरिएशन आहे पण काकानी तिथं असताना यांनी स्वतः सांगितलं हा असतो एक्सपिरियन्स शेतातला यांनी स्वतः सांगितलं की नाही साहेब मी सांगायच्या आधी त्यांनी सांगून दिलेलं होतं की तुमच्या शेतामध्ये तो प्लॉट मला वाटतं तुमचा होता यांनी यांना सांगून दिलं मी सांगायच्या आधी व्हिडिओमध्येच की हे सण लावलेल्यामुळे हे झाडं मागे राहिलेलं आहे म्हणजे हा आपल्या बघण्याचा दृष्टिकोन असतो नाही तर काही काही एखादी शेतकरी त्या गोष्टीला घेऊन त्या कंपनी मालकाशी किंवा एखादी फर्टिकेशन वाल्यांशी तो काही ना काही त्याच्यासोबत काही बोलायला नसते म्हणून त्याचे विषय मांडतो तर ते विषय मांडणं चांगली गोष्ट आहे बरोबर पण ते आपल्या लक्षात आलं तर फार महत्वाचं आहे पण त्याला आजच्या टायमाला त्याला पुढं कसं न्यायचं त्याच्यावरती बी चर्चा झाली पाहिजे तर मी तुम्हाला तिथं पूर्ण शेड्यूल सांगितलं की त्याला पुढं कसं नेता येईल आणि हंड्रेड पर्सेंट ते पण मॅच्युअर होतात आणि चांगले होतात फक्त एवढं आता कसं आहे जर वीस झाडांच्या मध्ये जे वरती गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादे झाड लहान छाप सापडलेलं आहे तर त्याला ग्रोथ करायला तेवढी हवा पाणी सूर्यप्रकाश भेटत नाही त्याच्यामुळे ते लहानचं लहानच राहतं तेवढा वेळ बरोबर आता हे मेरवरची झाड बघा किती गार्डनिंग गार्डनिंग करतात तर डिस्टन्स पण आपण एवढा मोठा डिस्टन्स बी ठेवू शकत नाही कारण आपल्याकडे उन्हाळा हा तापट असतो त्याच्यामुळे झाडं कोलमडून पडणे पिचकणे ह्या गोष्टी होतात आता ह्या जमिनीमध्ये जर का तुम्ही सहा बाय पाच डबल लॅटरल जर केला आता ले ले तुम्ही ह्या गोष्टी लावलेल्या आहेत डबल लॅटरलवरती गेले तर या सगळ्या झाडांना अशी इल्ड दिसेल तुम्हाला ही जी समोर लटकली अशी तुम्ही हेवीतलं हेवी, हेवी इल्ड काढू शकतात आपल्याला वाटतं ना की सोलापूरला चांगली ईल्ड येते तुमच्या सावद्याकडे चांगली ईल्ड येते तुम्ही पण चांगली इल्ड काढणार एवढं शाश्वत सत्य आहे आता काही प्रश्न असले तुम्ही विचारू शकता सर मला आता, आता एक विचारायचं आहे आपण आता काळी जमीन आणि जमीन आपण तुम्ही माझ्या प्रश्न विचारायचे उत्तर देऊन टाकलेलं आहे बरोबर पण काळी जमीनला आता आपल्याला हे पद्धत जी आहे आता झिजाग पद्धत ही आपलं चांगली राहील आणि काळी जमीनला पोतवर देण्यासाठी आपण त्याला काय पर्याय करायला पाहिजे आता ऍक्च्युअल काय राहते झिजझाग हा जो कॉन्सेप्ट आहे बरोबर हा झाडाला चारी बाजूने सरफेस ग्राउंड हे देण्यासाठी जो एरिया असतो त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही पण मी तुम्हाला सांगितलं केळी हे ट्युबरिक क्रॉप आहे आणि चारी बाजूला त्याला मुळा असतात आता केळीच्या झाडाचं न्यूट्रिशन किंवा कोणत्याही प्लांटचं न्यूट्रिशन हे मुळांच्या मार्फत जातं वरती तर मुळांच्या चारी बाजूला जर का तुमचा सरफेस ग्राउंड पेक्षा जर का तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर का चांगलं असलं तर तो जाताना तो एकदम एक्सलंट आणि प्रीमियम जातो आता काळ्या जमिनीमध्ये सहा बाय पाच डबल लॅटर दोन लिटर डिच्चार्ज जर का तुम्ही टाकलं तर पाण्याचा रेशो त्यात मेंटेन करू शकतात कारण काडीला जास्त पाऊस असला तर पाणी बाहेर सोडते कमी पाऊस झाला उन्हाळा आला की क्रॅक पण मारते म्हणजे दुविधा आहे मग त्या दुविधा मनस्थितीमध्ये आपल्याला दोन लॅटरल जर उन्हाळ्यामध्ये आता बघा याला सर्वात जास्त भरणीचा जो पुरवठा आहे हा जर का लांब गेला समजा जानेवारी फेब्रुवारी समजा मार्चमध्ये गेला समजा चुकून गेला तो तर त्या टायमाला पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे ज्या ज्या तडा पडतात आता थंडी जशीची जशी पडायला लागली रे लागली की आपल्या काळ्या जमिनीमध्ये बोट जातील एवढ्या एवढ्या तडा पडतात या भुरांमध्ये त्या पडणार नाही बरोबर मग त्या टायमाला आपल्या जमिनीमध्ये काळ्या जमिनीमध्ये जर का तडा पडला तर तिथे चिलिंगचा प्रॉब्लेम येतो कारण थंडी हवा डायरेक्ट मुलांना लागते आणि मी जर म्हटलं की त्याला कचरा मलचिंगने झाकून टाका तर तो तुमच्या बचचा रोग नाही किंवा तुम्ही करू पण शकत नाही म्हणजे पण त्या टायमाला जर दोघं बाजूने जर तुमची लॅटरल असली तर तुम्ही गरम पाण्याचा साठा दोन्ही बाजूने जर कंटिन्युअसली दिला तर मुळीजवळ गरम पाणी जातं म्हणजे गरमाहट असते म्हणून गहू भरताना जर कितीही थंडी पडत असली आणि आपण पाणी भरत असताना त्या पाण्याच्या वाहामध्ये जर उभे असले आणि वरती कधी नंगे बी असले तर तुम्हाला थंडी बाजत नाही कारण ते पाणी खाली गरम असते तसंच थंडीच्या याच्यामध्ये चिलिंग येऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये नेहमी सतत पाणी देण्यासाठी तो डबल लॅटर असला पाहिजे बरोबर डबल लॅटरल सहा बाय पाच काडीमध्ये बेड उंच करून व्यवस्थित केळी अशीच घेऊ शकतात आता कसं असते ही जी केळी लागवड केलेली आहे माझी माझीच वाहवा करून उपयोग नाही हे जमीन जे आहे कोराट आहे हे आता तयार केलेली आहे केळीला जो बी न्यूट्रिशनचा साठा होता जो यांनी दिला न दिला, <coughs> न दिला तो बी केळीला मिळाला हे सत्य गोष्ट आहे आणि त्या त्याच्यामुळे केळीला पाहिजे तो न्यूट्रिशन पहिला झटक्यात भेटला म्हणून केडीला असं कोणत्याही प्रकारचं डिसऑर्डर दिसत नाही की पान पिवडा आहे रे मग गॅपिंग पडलाच नाही मग याच्यावरती पावडरीच नाही आहे याच्यामध्ये मॅच्युरिटी नाही आहे त्याला जे पाहिजे सक्षम ते सगळं जमिनीमध्ये अवेलेबल फॉर्ममध्ये होतं जे फिक्सेशन नाही होतं कारण इथं कधी केडीचं पीक घेतलेलंच नाही आहे हे पण सत्यता आहे ही सांगितली गेली पाहिजे बरोबर म्हणून केडीला जे अनालिसिस करायचं ते घेतलं म्हणून इथं हेवी ईड येणार आहे बाकीच्या सगळ्यांपेक्षा कारण न्यूट्रिशन पाहिजे ते या जमिनीत आहे आजपर्यंत प्रत्येक माणसाचा ओरा असतो की नाही कोणाला खट्टा आवडतो कोणाला तिखा आवडतो कोणाला फिका आवडतं कोणाला कसं असतं प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे मग तसं ह्या केडीला जे आवडतं ते सगळं इथं आहे मग ती घेते आहे बरं दुसरा विषय असा आता आता तुम्ही मला बोलले काळी जमीन गरजेचे मला ऑर्गेनिक आणि अगा ऑर्गॅनिक आणि शेणखत फर्टिलायझर आता जमिनीचा हा सगळ्यात चांगला विषय तुम्ही माझ्याशी केला की ऑर्गॅनिक <laughs> म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक कशाला म्हणतात मी तुम्हालाच विचारतो ऑर्गॅनिक तुम्ही कशाला म्हणतात ऑर्गेनिक म्हटलं आपण सेंद्रिय खत जे वापरतो ते सेंद्रिय खत मध्ये तुम्ही काय वापरता बरोबर बर, आता मला सांगा की तुम्ही कंपन्यांच्या सेंद्रिय खतावरती डिपेंड आहेत तुम्ही त्याला ऑर्गॅनिक म्हणतात कोणत्या कंपनीचं तुम्ही अनालिसिस केलं का की हे ऑर्गॅनिक कसं बनवतो बरोबर आता तेच मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही पाच ट्रॉला शेणखत आणा आणि ते पाच ट्रॉला शेणखत टाका ते तुम्हाला भारी जात आहे आता एक ट्रॉली तीन हजाराची असेल मुश्किल नाही इथं पण तुम्ही त्याच पाच बोऱ्या पाच हजाराच्या घेणार आहे आता हे एक ट्रॉली शेणखत एका बाजूला आहे आणि त्या पाच पोतडे एका बाजूला आहेत हा त्यात फॉस्फरस देत आहेत नायट्रोजन पण दाखवलेला आहे आणि पोटॅशियम पण दाखवलेलं पण किती असतो तो ऑर्गेनिकच्या याच्यावरती दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट अठरा पर्सेंट आता तेच मी तुम्हाला सांगतो आहे आपलं भट्टी खाद म्हणून सने सांगितलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला वाटतं की मी शेणखत नाही टाकू शकत तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही करायचं काय बांधाला तीन ते चार ट्रॉले शेणखत टाकून ठेवायचं आणि ज्या ज्या वेळेला डोस भरू त्या त्या टायमाला त्या शेणखतामध्ये कालवून समजा डोस टाकून द्यायचा तो झाला तुमचा ऑर्गॅनिक कन्सेप्ट बरोबर त्याच्याने दोन गोष्टी होतील तुमच्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक पण मेंटेन राहील ऑर्गॅनिक पर्सेंटेज जो आहे तो पण मेंटेन राहील आणि दुसरी गोष्ट तुमच्या खोळाला जो पाहिजे मॉलिक्युल एनपीके तो पण त्याच्यातून चांगला मिळेल म्हणजे तुमची इल्ड हेवी येईल आता कंपन्यांचं मटेरियल घेऊच नका असं नाही आहे पण त्याला आज आज आपलं रोण हे आहे की आपल्याला झाडाच्या अवस्थेनिहाय जो प्लांट आपल्या शेतामध्ये लावलेला आहे केडी असू द्या कपाशी असू द्या सोयाबीन असू द्या कोणतंही पीक असू द्या त्याच्या अवस्थे निहाय त्याला काय दिलं गेलं पाहिजे कोणतं फर्टिलायझर दिलं गेलं पाहिजे हे आपल्याला माहिती नाहीये आपण गेलो डाय डीएपी घ्यायला तिथं डीएपी अव्हेलेबल नाहीये तर दुसरंच घेतलं तर आपल्याला फर्टिगेशन मध्ये फास्ट रिलीज माहिती असला पाहिजे जो लवकरात लवकर लागतो मिडल रिलीज माहिती बसला पाहिजे जो की मध्यम लागतो आणि जो स्लो रिलीज आहे तो स्लो धीरे धीरे लागतो हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे का तुम्हाला शेतकऱ्यांना माहिती आहे का तर याच्यासाठी एक वेळा तुम्ही सगळे शेतकरी एका ठिकाणी जमा व्हा पाच पन्नास एक कार्यशाळा लावा कार्यशाळा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक न्यूट्रिशनचा मी चार्ट देईल तुम्हाला मी आजपर्यंत मी असं सांगत नाही की मी परिपूर्ण आहे पण मी जे शिकलेलो आहे आतापर्यंत माझ्या माहितीनुसार ते तुम्हाला परिपूर्ण करू शकते एवढं माहिती आहे कारण शेती हा असा विषय आहे की तिडीवरती झोपल्यानंतरही तो अपूर्णच आहे कारण कोणीही शिकणार नाही कारण वातावरणानुसार हे प्रकृती चेंज होते आहे दिवसेंदिवस वातावरण चेंज होते आहे म्हणून आपल्याला प्रत्येक वर्षाचं शेड्यूल चेंज करावं लागतं आहे तर तुम्ही सगळे शेतकरी एकत्र या वेळ घ्या वेळ घेतल्यानंतर पूर्ण शेषण घेऊ केळीचं लागवडीपासून तर काढणीपर्यंत न्यूट्रिशन कधी आणि कसं दिलं पाहिजे कापसाचं जे, जे तुमच्या मनामध्ये आहे त्याचं म्हणजे तुम्ही पारंगत होऊ शकतात कांदा लागवड असू द्या तुमची सगळी काहीही गोष्टी असू द्या कारण तुम्ही पण असेच पांढरे केसे केलेले नाहीये तुम्ही, के केले तुम्ही आजपर्यंत वखर नागर सगळ्या गोष्टी करून सण उभ्या आहेत कारण तुम्हाला तुमचा स्वतःचा अनुभव आहे तो पण मला ऐकून घ्यायचा आहे तुम तो पण शेतकऱ्यांना ऐकून द्यायचा आहे बरोबर तर हे केव्हा होईल असे जे व्हिडिओ जातात हे किसान कार्यशाळामध्ये शेतकरी याला बघतात आणि बघितल्यानंतर ते ॲप्लिकेशन करतात आणि ऍप्लिकेशन केल्यानंतर त्यांना जेव्हा रिझल्ट येतो त्यावेळेस फोन येतो आणि मग ते पुढे आपल्याला बोलवतात आणि याच्यामध्ये असं वावगं काहीच नाही आहे किंवा आपण आपली वाहवा काहीच करत नाही आहेत काही नाही जे आहे ते सत्यता आपण सांगतो आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे तुम्ही उद्याच्या दिवशी रोप नाही जरी घेतलं तरी त्याला मला दुखवटा वाटणार नाही बरोबर कारण माझं कामच मी त्याच्यासाठीच मला वाटतं मला अर्पण केलेलं आहे मी की मला चांगलं वाटतं हे करायला एखादीला असं वाटतं की एवढं बोलल्यानंतर किती पैसे भेटतील त्याच्याशी ते, मला काही घेणे दे देणं नाही वाटतं ना, ना भरपूरला तुमच्या दारापर्यंत दारा येणार येताना एग्रोनॉमिक फिया असतात बरोबर आहे की नाही की बांधावरती येईल तर मला एवढी फी लागेल बरं का बरोबर तर आपलं तसं काही नाही तुमच्या पाणी पाजायचं पाजा आपल्या गाडीमध्ये पाण्याची बॉटल पण आहे किक मारले की चालले आपल्या घरी आतापर्यंत तर टू व्हीलर न येत होतो पण परमेश्वराची कृपा आणि तुम्हाला लोकांचा आशीर्वाद तर जुनी पुराणी गाडी घेऊन आपण फिरतो आहे ठीक आहे पण चांगला आहे ठीक पाणी पाऊस लागत नाही थंडी वाजत नाहीये ठीक आहे तेवढंच चांगलं ओके ठीक काही आहे अजून एकदम ओके ठीक आहे ठीक आहे